डिपार्टमेंटल पी एस आयला ला तुम्ही सध्या तयारी करताय त्या परीक्षेला भारताचं स्थान आणि विस्तार त्यानंतर भारताचा प्राकृतिक भाग तो भाग आपल्याला या ठिकाणी दोन भागात दोन पार्टमध्ये कवर करायचा आहे त्यानंतर येतं नदी प्रणालीला सुद्धा आपला दोन लेक्चर्स लागणार आहेत त्यानंतर येतं हवामान बऱ्याचदा हवामानाचा घटक मी महाराष्ट्राच्या वेळेस कवर करून दिलेला आहे तरी पण हवामानाचे काही बेसिक घटक हवामानाचं वर्गीकरण हवामानाचं वर्गीकरण तुम्हाला विचारलं जातं कधी कधी त्रिवार्था कोपेन नावाचे असे माणसं मला तुमच्या नशिबात येतात तिथं त्यानंतर संपत्ती म्हणतात साधन संपत्ती साधन या साधन संपत्तीमध्ये वने प्राणी वने आणि प्राणी ज्या ठिकाणी राहतात त्यांना राष्ट्रीय उद्याने टायगर प्रोजेक्ट टायगर त्यानंतर खनिज संपत्ती खनिज संपत्ती खनिज नंतर येत ऊर्जा साधन संपत्ती खनिज आणि ऊर्जा यांचा सोबत सोबत आपल्याला संबंध घ्यावा लागतो त्यानंतर येत वाहतूक आतापर्यंत टार्गेट झालेले आहेत फक्त या सहा घटकात या मेजर सहा घटकातूनच झालेले आहेत वेगळं तुम्हाला कुठल्याही भागातून क्वेश्चन आतापर्यंत आलेला नाही आणि पुढे पण भविष्यात नाही येणार ना असंच वाटतंय तर दोन हजार बावीस सॉरी एकवीसच्या जर प्रश्नपत्रिका तुम्ही पाहिली तर त्या सुद्धा भारताचे फक्त दोनच प्रश्न, प्रश्न तुम्हाला दिसतील त्या व्यतिरिक्त तुम्हाला भारताचे प्रश्न दिसणार नाही आलाच एखादा प्रश्न तर फॉरेन रिलेशनच्या अँगलने विचारला जाऊ शकतो पण फॉरेन रिलेशनचा अँगल पण आपण थोडासा बाजूलाच ठेवू भारताच्या भूगोलाचा हा जो भाग आहे स्थान आणि विस्ताराचा त्यावरती तुमचं उद्या लेक्चर्स होईल उद्या सविस्तर एक वेगळं लेक्चर होईल वेगळं लेक्चर्स होईल याचा अर्थ असा की तुम्हाला कुठल्या तरी एका टायमिंगमध्ये आम्ही मॅसेज करून देऊ तर मॅसेजमध्ये तुमचं ते लेक्चर्स तर आम्ही घेण्याचा प्रयत्न करू परंतु आज आपलं जे पहिले लेक्चर्स होणार आहे भारताच्या प्राकृतिक भूगोलाची ओळख आपल्या भारताच्या प्राकृतिक भूगोलाची ओळख नक्की भारत कसा आहे जर भारताला आपण बघितलं विथ द मॅप ऑफ विथ द हेल्प ऑफ सॅटेलाईट ओके विथ द हेल्प ऑफ सॅटेलाईट तर भारत तुम्हाला असा प्रकारचा दिसेल भारताचा आकार जर आपण बघितला भारताचा जर तुम्ही आकार बघितला तर तो, तो आकार आहे त्रिकोणी मला बघा त्रिकोणी दिसेल म्हणजे वर्षा बाजूनं जमीन त्या बाजूनं भारताचा म्हणजे भारताचा आकार त्रिकोणी आहे भारताचा जो पाया आहे हा पाया हिमालयात आहे भारताचं जे डोकं आहे ते खाली आहे तुम्ही आणखी जर एक विचार केला आणखी एक जर विचार केला भारताच्या उत्तरेकडच्या बाजूला सगळ्यांना माहिती आहे की हिमालय एवढं तर सगळ्यांना माहितीच असणार स्वतःच्या उत्तरेकडे हिमालय भारताच्या दक्षिणेकडे हिंदी महासागर आहे महासागर आहे महासागर ठी? ठीक आहे म्हणजे हिमालय ते हिंदी महासागर यांच्यामध्ये आपल्या भारताची जमीन असले आहे भारताचा जर भाग बघितला तर भारत हा आशिया खंडाच्या दक्षिणेकडे अशाच्या दक्षिणेकडे आपला भारत आहे आणि या अशा खंडाच्या दक्षिणेकडे जो काही भारत आहे या भारताला द्वीपकल्पीय भारत म्हणून ओळखला जातो द्विपकल्पीय भूमी म्हणून ओळख आता द्वीपकल्पीय भूमी याचा अर्थ काय द्विपकल्प भूमी याचा अर्थ की त्याच्या तीन बाजूनी कुठं आहे तीन बाजूनी आहे प एक बाजूने म्हणलं जातं द्विपकल्पीय भारताची जमीन हा एक उपखंड म्हणून सुद्धा ओळखला जातो कारण की यामध्ये कारण की यामध्ये फक्त एक देश नाहीये यामध्ये दे अनेक देश मिसळलेले आहेत त्यामध्ये काय झालेले अनेक देश यामध्ये दे एक देश या ठिकाणी आहे जर आपण विथ द हेल्प ऑफ गूगल अर्थ आपण जर ट्राय ट्राय करायचा प्रयत्न केला आणि भारताला नीट समजून घ्यायचा पण प्रयत्न केला तर आपल्याला भारत खूप वेगळा दिसतो माझ्या मागं तुम्हाला दिसत असेल एक पृथ्वी त्या पृथ्वीवरती आपल्याला भारतामध्ये जायचं ठीक आहे भारत या भागात आहे इथे ठीक आहे आता तसंही भारताला मान्सूनच्या ढगांनी वेळलेलं दिसेल पण जर आपण भारताच्या एकदम जवळ गेलो भारताच्या आपण एकदम जवळ गेलो तर भारतामध्ये तुम्हाला खूप काही प्रदेश तुम्हाला क्लिअरली आणि क्लिअरली म्हणजे एकदमच क्लिअरली दिसेल आता तो प्रदेश कोणता नीट समजून घ्या या भागात हिमालय फक्त आपल्या इथंच नाहीये या हिमालयाच्या वरच्या या प्रदेशामध्ये ओके हिमालयाच्या या भागामध्ये त्याला म्हणलं जातं पामीरचं पठार आपलं पठार म्हटलं जातं तर पामीरचं पठार पामीर या प्रदेशात पसरलेलं जे तुम्हाला दिसतंय ते आहे तिबेटचं पठार जे पामीरचं पठारे त्या पामीरच्या पठाराच्या पासून खूप साऱ्या डोंगर रांगा तयार होतात एक डोंगर रांग या साईडला जाते म्हणलं जातं कुंडलू एक या बाजूला जाते तर म्हणलं जातं काराकोरम एक या साईडला जाते आहे आपली हिमालय एक या बाजूला जी जाते कोणती आहे हिमालय जर तुम्ही हिमालयाच्या भागात बघितलं हिमालयाच्या प्रदेशामध्ये तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात काय दिसेल वलीकरण झालेले पर्वतरांग दिसतील तर प्राकृतिक भागानुसार बघितलं तर आपल्या भारताच्या उत्तरेकडच्या दिशेला खूप मोठ्या प्रमाणात डोंगर रांगा आहेत इवन जुन्या काळामध्ये पाकिस्तान आपल्या भारतात होता बरोबर पाकिस्तानच्या प्रदेशामध्ये या भागात या प्रदेशामध्ये सुलेमान डोंगर रंग आहेत कोणत्या सुलेमान डोंगर आणि अफगाणिस्तानमध्ये या प्रदेशामध्ये जे गेलेले आहेत ते आहेत हिंदू कुश कुश डोंगर रंग म्हणजे हिंदू कुश सुलेमान हे एक प्रकारे अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये गेलेले आहेत परंतु कुठं ना कुठं तरी ते भारतीय भूमीला काय करतात सीमावर्ती प्रदेशामध्ये सेट करतात तुम्ही जर नीट बघितलं तर भारताला जवळपास या भागामध्ये उत्तरेकडच्या भागामध्ये आणि त्यानंतर भारत आणि म्यानमार भारत आणि म्यानमार भारत आणि म्यानमार भागा भागा या भागांमध्ये पूर्वांचल आहे आणि याच्यावर तुम्हाला एवढं तर क्लिअर झालाच असेल की भारताच्या उत्तरेकडची बाजू भारताच्या पूर्वेकडची बाजू ओके या प्रदेशातली पूर्वेकडचीच बाजू म्हणू शकतो आपण त्याला ता एकदम ईशान्येकडची बाजू नाही म्हणता येणार किंवा भारताची वायव्येकडची बाजू ही वायव्येकडची बाजू आहे ठीक आहे पश्चिमेकडची बाजू ही असते ही वायव्येकडची बाजू या सगळ्या बाजूला डोंगर रांगांनी वेढलेलं आहे लक्षात आलं अरे बाबा हे तर काहीच नाही ज्यावेळेस आपण फॉरेन रिलेशनमध्ये येऊ ना त्यावेळेस तुम्ही ह्या मॅपशिवाय दुसरीकडे जाऊ शकणार कारण की मी तुम्हाला अगदी त्या मॅपमध्ये आपल्या महाराष्ट्रातल्या ठीक आहे आपल्या महाराष्ट्रातल्या अगदी कानाकोपऱ्यापर्यंत घेऊन जाऊ शकतो मला मुंबईपर्यंत घेऊन जाऊ शकतो मुंबईतलं काय आहे कुठं आहे सगळं काय सेटअप करू शकतो ते ह्या स्क्रीनच्या माध्यमातून तुम्हाला ही सगळ्या गोष्टी क्लिअर करू शकतो जे आपल्या महाराष्ट्राच्या म्हणा आपल्या जगाच्या म्हणा भारत पाकिस्तानमधल्या रिलेशनच्या मना म्हणजे ज्या ज्या गोष्टी आपण फक्त पुस्तकात वाचलेल्या आहेत त्या गोष्टी या ठिकाणी लाईव्ह लेक्चर्समध्ये आपल्याला पाहिजे म्हणूनच मी आत्तापर्यंत तुम्हाला म्हणत होतो जरा थांबा दीरधारा त्यावेळेस तुमचं भारत सुरू होईल परराष्ट्र संबंध सुरू होईल त्यावेळेस मला कळेल की डिपार्टमेंटल पी एस आयचा अभ्यास किती सोपा असतो ठीक आहे तो आता येऊ आपण परत आपल्या मेन मुद्द्याकडे तो मुद्दा कुठला होता तो मुद्दा होता आपला भारताचा आणि भारताच्या या <coughs> बॉर्डर एरियाचा ठीक आहे जर आपण नीट समजून घेतलं की भारताच्या उत्तरेकडच्या बाजूला भारताच्या उत्तरेकडच्या बाजूला उत्तरे तर उत्तरे। ना सगळ्यांना भारताच्या उत्तरेकडच्या बाजूला जर आपल्याकडे डोंगर रांग आहेत भारताच्या या भागात तुम्हाला दिसेल या प्रदेशात तुम्हाला एकदम डार्क हिरवा पट्टा तुम्हाला हा जो डार्क हिरवा पट्टा आहे या डार्क हिरव्या पट्ट्यामध्ये मैदानी प्रदेश आहे प्रदेश आहे मैदानी या मैदानी प्रदेशामध्ये जर आणखी आपण जर जास्त डीप मध्ये गेलो तर तुम्हाला वेगवेगळ्या नद्यांचा खोऱ्यांचा भाग दिसेल वेगवेगळ्या नद्यांच्या खोऱ्यांचा पाठ दिसेल त्यातले ओके त्यातले सिंधू नदीचं सिंधू नदीचं खोर या भागात आहे त्याला आपण म्हणू पंजाबचा पट्टा त्यानंतर उत्तर प्रदेश त्यानंतर बिहार हा जो भाग आहे या प्रदेशामध्ये तुम्हाला एक महत्वाची <coughs> नदी दिसेल ती नदी काय म्हणून दिसते तर गंगा म्हणून दिसेल ही नदी तुम्हाला गंगा म्हणून ही गंगा नदी पुढे जाते तर बांगलादेशमध्ये प्रवेश करते ही जी नदी आहे नदी कुठे जाते बांगलादेशमध्ये ही आहे गंगा नदी या गंगा नदीच्या या गंगा नदीच्या पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात गाळाचं संचयन झालेलं आहे म्हणजे असं इमॅजिन करा की हा हिमालय या हिमालयाच्या पायथ्याला त्या हिमालयातून वाहणाऱ्या सगळ्या नद्यांनी फक्त गंगा एकटीच नाही व्हा तर साईडला पण वाहते ठीक आहे त्यानंतर घागरा गंडक नंतर ती डेंजर बिहारमधून वाहणारी कोसी महानंदा या सगळ्या नद्या या भागातून वाहत येतात कुठल्या भागातून हिमालयातून त्या आपल्या आपल्यासोबत काय करतात मोठ्या प्रमाणात गाळाचा भाग किंवा मोठ्या प्रमाणात गाळ वाहून आणतात आणि या गाळाचं संचयन या प्रदेशामध्ये करतात आणि त्यामुळं या गाळाच्या मैदानाची निर्मिती केलेली तर या ठिकाणी आसामच्या भागामध्ये तुम्हाला दिसेल एक रेषा ही रेषा आहे जी तुम्हाला सॅटेलाईटवर सहज दिसू शकते एवढी जाड नदी येते ती म्हणजे ब्रह्मपुत्रा काय तर ब्रह्मपुत्रा ही जी ब्रह्मपुत्रा नदी आहे या ब्रह्मपुत्रा नदीच्या गाळाच्या संचयनामुळे तयार झालेलं आहे आसामचं मैदान आणि या सगळ्या मैदानाला म्हणजे अगदी सिंधू नदीमुळे गंगा नदीमुळे आणि या ठिकाणी असलेल्या ब्रह्मपुत्रा नदीमुळे ब्रह्मपुत्रा नदीमुळे काय तयार झालेलं आहे आपल्या भारतीय मैदानाचा प्रदेश तयार झालेला आहे भारतीय मैदानाचा प्रदेश लक्षात येतोय म्हणजे सेकंड पॉईंट आपल्या भारतीय मैदानाचा आता जुन्या काळामध्ये काय झालं होतं जुन्या काळामध्ये या, या प्रदेशात सुद्धा जयपूरच्या किंवा राजस्थानच्या भागामध्ये सुद्धा त्या ठिकाणी एक समुद्र असायचा पण काय झालं की समुद्राचं पाणी मागं सरकलं कारण की हा भाग वर उचलत होता वर उचलल्यामुळे म्हणजे हिमालय वरती उचलत होता तसा ही जमीन सुद्धा वर उचलली आणि इथलं समुद्राचं पाणी मागं सरकलं आणि समुद्राचं पाणी मागं सरकून त्या ठिकाणी राजस्थानचं एक वाळवंटी प्रदेश तयार समुद्राचा तळ म्हणून त्याला ओळखला जातो राजस्थानच्या वाळवंटी प्रदेशाला समुद्राचा तळ म्हणला जातो आणि हा राजस्थानचा वाळवंट प्रदेश या भागात तयार झाला ज्यालाच आपण म्हणतो थारसं डेझर्ट म्हणजे आपल्या भारताच्या मैदानामध्ये राजस्थानचा मैदानी प्रदेश सिंधू नदीचा मैदानी प्रदेश ज्याला आपण पंजाबचं प्लेन म्हणतो गंगा नदीमुळे तयार झालेला हा उत्तर भारताचा गंगा नदीचा भाग आणि आसामचं मैदान जे ब्रह्मपुत्रा नदीमुळे तयार झालेलं आहे तो ब्रह्मपुत्रा नदीचा भाग हा झाला आपला भारतीय मैदानाचा प्रदेश आपल्या भारताच्या उत्तरेकडे जर बघितलं तर तुम्हाला पूर्णपणे लांब लझक एक धनुष्यबाणासारखा ओके एक धनुष्यबाणासारखा काय दिसेल एक हिमालय दिसेल या हिमालयाची ज्या हिमालयाची लांबी जवळपास दोन हजार चारशे किलोमीटरची काही पुस्तकं का दोन हजार पाचशे दिले काय फरक पडतोय आपल्या थोडी जर लांबी रुंदी आजकाल येत नाही त्यामुळे टेन्शन ना घेऊ तो काळ गेला या लडाखच्या प्रदेशामध्ये या भागात एक नंगा पर्वत नावाचा एक पर्वत आहे पर्वत नानगा पर्वत या भागात जो नानगा पर्वत आहे त्या नानगा पर्वतापासून तर अगदी तर अरुणाचल प्रदेशच्या डोक्यावरती चीनमध्ये एक नामचा बर्वा पर्वत कोणता नामचा बर्वा या नामच्या बरवा पर्वतापर्यंत पर्वत नामच्या बरवा पर्वत अशी विशाल काय पसरलेली जी डोंगराची रांग आहे त्या डोंगराच्या रांगेलाच काय म्हणलं जातं याच डोंगराच्या रांगेला काय म्हटलं जातं हिमालय आणि या हिमालयाच्या पलीकडे जे तुम्हाला दिसतंय हा लडाखचा पट्टा ठीक आहे का या लडाखच्या पट्ट्याला म्हटलं जातं काय तर ट्रान्स हिमाल सगळ्यात पहिला भाग समजून घ्यायचा ट्रान्स हिमाल ट्रान्स हिमालय हा वयाने मोठा आहे त्याच्यानंतर सेकंड पार्ट पडतो तो म्हणजे हिमालयाचा ठीक आहे आणि तिसरा जो पार्ट पडतो तो तुम्हाला या ठिकाणी दिसेल या भागात नागालँड या भागामध्ये तिसरा भाग त्याला म्हटलं जातं पूर्वांचल या भागाला काय म्हणलं जातं पूर्वांचल म्हणजे ट्रान्स हिमालय हिमालय आणि पूर्वांचल असे आपल्या भारताच्या उत्तरेकडे असलेल्या पर्वतीय प्रदेशाचे बघा विभाग थोड्या वेळात पूर्वी मी तुम्हाला मैदानी प्रदेशाचे पण सांगितले तसे तुम्हाला आता मी हिमालयाच्या प्रदेशाचे पण सांगून देते हा आहे ट्रान्स हिमालय हा आहे हिमालय आणि हा आहे पूर्वांचल असे ते समजलं जर आपण या हिमालयामध्ये आणखी आतमध्ये गेलो ओके आपण या हिमालयामध्ये आणखी आतमध्ये गेलो ठीक आहे आणखीच्या आणखी आतमध्ये गेलो तर हा जो काही पट्टा आपल्याला दिसतोय हा अख्खा जो पट्टा दिसतोय हा जम्मू काश्मीरचा ठीक आहे हा जम्मू काश्मीरचा आणि हा लडाख लेहाचा पट्टा आणि या भागातून जम्मू काश्मीर आणि लेह लद्दाख या प्रदेशाच्या उत्तरेकडच्या भागात जर आपण मोजत आलो तर भारताचा ओके भारत या भागात दिसत असेल तुम्हाला भारत भारत या प्रदेशात आता जो भारत आपल्याला दिसतोय त्या भारतामध्ये या हिमालयाच्या रांगेमध्ये कोणते कोणते पर्वतरांग आहेत ह्या तुम्हाला कधी कधी टार्गेट केलं जात आयोग तुम्हाला खूप काही काय विचारू शकतं आयोगाने जर ठरवलं ना तर भरपूर काय विचारू शकतं पण मुद्दा असा आहे की आपल्याला फक्त दोन मार्क किंवा तीन मार्कालाच विचारलं जाणार त्याच्यामुळे एक बेसिक अनालिसिस करून घ्या बेसिक एकदा अनालिसिस तुम्हाला आलं की बाबा हा भारताचं हे प्राकृतिक भाग आहे त्या भारताच्या या प्राकृतिक भागाला अशा अशा पद्धतीने आपल्याला घेतलेलं गेलेलं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला सेट करायचंय एकदा तो भाग घेतला आज पहिलं लेक्चर आहे त्यामुळे मी पण मलाही माहिती आहे की पहिल्या लेक्चरला मी तुम्हाला असा खूप भडीमार नाही करणार तुमच्यावरती बस व्यवस्थित काय काय समजलं ना लक्षात नाही आहे ना जरा डिजिटल डिजिटल बोर्डचा जरा थोडासा हटके वापर करायचा आपण प्रयत्न करतोय दॅट्स इट बाकी काही नाही ठीक आहे तो, तो, तो माझा या ठिकाणचा उद्देश सरळ सर आहे की तुम्हाला पहिले बेसिक समजून घेणं पाहिजे एकदा तुम्हाला बेसिक कळलं ना मग तुम्हाला काही टेन्शन नाही मग तुम्ही रट्टा मारायला मोकळ्या पण जर बेडसिकच नाही कळलं कसं होणार आपण स्वतःहून एवढा अभ्यास नाही करणार एवढं डिटेलमध्ये नाही शिकणार पण हे डिटेल नाही आहे हे ॲक्च्युली बेसिकच आहे पण मी तुम्हाला प्रयत्न काय करतोय मी तुम्हाला या ठिकाणी थोडासा लॅबरेट करून देतो की हां बाबा हे असं असं असतंय ओके मग तुम्हाला कळतं हां चला हे असं आहे काय बरं 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 आता बघा ज्याला आपण पर्वतांचे माहेरघर म्हणतो हा पर्वतांचा माहेरघर असलेला ओके हा आहे तो कारा या ठिकाणी जो तुम्हाला पसरलेला दिसतोय हा ॲक्च्युली कारा हे तुम्हाला कारा दिसतो आपण ज्याला म्हणतो हा यार कधीतरी नाव ऐकलं होतं नाम तो सुना था ओके okay? तो सुना था हाय काय कार्यक्रम या कार्यक्रम मध्ये त्याला पर्वताचे माहेर गर म्हणतात आणि या कार्यक्रमच्या या पट्ट्यात त्या इथल्या पट्ट्या इथं केटू आहे एक्झॅक्टली या भागात केटू आहे मला तिथं नेलं पण असतं पण जाऊ त्या परत म्हणा या सरले वेळ घालवते केटूला काय घेऊन जायचं मी तुला जाऊ तुम्हाला जाऊ शकतो तुम्हाला मानस सरोवर पण दाखवू शकतो सगळं काही करू शकतो याच्यावर अख्खे भारताची टूर करू शकतो पण आपल्याला दोन आहेत त्याचा मी विचार करतोय जाऊ द्या ठीक आहे त्यानंतर ठीक आहे इथपर्यंत लक्षात आलं त्यानंतर या ठिकाणी लडाख नावाची डोंगर रांग छोटीशी आहे बघा अशी खाली गेलेली ठीक आहे का लडाख नावाची डोंगर रांग आणि या लडाख नावाच्या डोंगर रांगेच्या अलीकडच्या आणखी बाजूला भास्कर नावाची डोंगर रांग चा, तुम्हाला लडाख या ठिकाणी या दोन डोंगर रांगे दिसतील म्हणजे वरच्या बाजूला काराकोरम त्याच्या बाजू खालच्या बाजूला लडाख त्याच्या खालच्या बाजूला झास्कर आणि मग सुरू होतो आपला ओरिजिनल हिमालय बघा या ठिकाणी जो आहे ना त्या ठिकाणी नंदगा पर्वत आहे त्या नानगा पर्वतापासून या ठिकाणी पर पर जो तयार होतो तो आहे हिमालयाची पहिली रांग मग नंतर येते हिमालयाची दुसरी रांग मग हिमालयाची ही तिसरी मग हिमालयाची म्हणजे हिमालयाच्या तीन समांतर एकमेकांना रांग आहेत त्यातली ही पहिली रांग त्याला म्हणलं जातं काय बृहद हिमालय त्यानंतर ही दुसरी रांग दुसरी रांग म्हणजे काय याला म्हणलं जातं मध्य हिमालय आणि ही तिसरी रांग तर तिसऱ्या रांगीला काय म्हणलं जातं शिवालिक टेकड्या लक्षात रोध हिमालय मध्य हिमालय आणि शिवालिक टेकड्या क्रोध हिमालय मध्य हिमालय आणि शिवालिक टेकड्या म्हणजे थोडक्यात तुम्हाला पूर्णपणे डोंगर भाग झाला आणि दोन हजार चौदाच्या पी एस आय मध्ये हा क्वेश्चन विचारला गेला होता डायरेक्टच्या पी एस आय मध्ये हा क्वेश्चन टार्गेट झाला होता म्हणजे सगळं वाचण्यापेक्षा पहिले मॅप वाचायला शिकायचा बाकीचं तर आपल्या पाचवीला पुजले हे तर आपल्याला माहितीच आहे तुम्हाला ठोकळा वाचायचा आहे तुम्हाला तुमची पुस्तकं वाचायचे सगळे वाचायचे पण मेन काय आहे मेन आपल्याला हा जो पार्ट आहे हा मी पार्ट तुमचा डायग्रामॅटिकली कळला पण पाहिजे लक्षात ठीक आहे आता हे जे लडाख आणि झास्कर हे दोन डोंगर रांग आहेत ह्या दोन डोंगर रांगांच्या मधून किंवा हे काराकरम आणि लडाख ह्या दोन डोंगर रांगांच्या मधून काही नद्या जात असतात स्पेशली या ठिकाणी ह्या ज्या काही नद्या गेलेल्या आहेत या भागातून त्यातल्या लडाख आणि झास्कर यांच्यामधून एक महत्वाची नदी गेलेली आहे ह्या नदीनं ओके नदी? या नदीचं नाव आहे सिंधू नदी नदी हीच सिंधू नदी ती लडाख आणि झास्कर यांच्या मधून जाते आता तुम्ही कधी विसरणार नाही ठीक आहे आता तुम्ही कधी विसरणार नाही लक्षात हीच ती सिंधू नदी चाललेली आहे बाबावरती ठीक आहे या भागातून ती वरती चाललेली त्यानंतर ती खाली पण उतरते ज्याला आपण सगळ्यात जबरदस्त ग्लेशियर म्हणून ओळखतो दिसला केटू त्या ठिकाणचा केटू ठीक आहे हा आहे के, के, के आणि हे जे तुम्हाला दिसतंय हे आहे सियाचिन इथं सियाचिन हेच आपलं झालं होतं इथं काहीच नाही रे अजून तुम्हाला फॉरेन रिलेशन स्टार्ट व्हायचे रिलेशन स्टार्ट झालं की तुम्हाला ते डोळ्याचे पारणं उघडतील की फॉरेन रिलेशन मीन्स वॉट फॉरेन रिलेशन म्हणजे नक्की काय असते तुम्हाला आता कळेल ठीक आहे चलो ठीक आहे आपण जास्त कॉन्सन्ट्रेशन मॅपवरती पण अशा बेसिक मॅपवरती करू म्हणजे आतापर्यंत मी शिकवण्याची पद्धत अशी होती पण आपण गुगलवरती पण थोडासा सेट सेट करत राहायचा प्रयत्न करू आता येऊ आपण आपल्या मेन मुद्द्यावर हिमालयाची निर्मिती झाली कशी हिमालयाची निर्मिती हिमालयाची निर्मिती झाली कशी हिमालय ही, ही नक्की बनली काय कशी बनली त्याच्याबद्दल पण एक, एक जाणून घेऊ जुन्या काळामध्ये आपला भारताचा भाग भारता था भाग भारता था भाग तुम्हाला दिसत असेल भारताचा भारताचा होता दक्षिणेकडे होता भारताचा भाग दक्षिणेकडे होता आणि एक युरेशियन भाग एक वेगळा होता काय होता इथं एक भारतीय हे भारतीय भूपट्ट होता भारतीय हा होता युरेशियन भुपट यांच्यामध्ये काय झाली अंतर्गत क्रिया घडली तिथे हिंदी महासागर आहे या हिंदी महासागरामध्ये ओके हिंदी महासागराचा तळ तुटला तळ काय झाला क्रॅक झाला आणि तळ क्रॅक झाल्यामुळं अंतर्गत ही ऊर्जा होती ह्या अंतर्गत ऊर्जामुळं ती ऊर्जा अशी गेली ही ऊर्जा अशी गेली ओके ही ऊर्जा इकडे गेली ही ऊर्जा पलीकडे गेली आणि एक प्रकारे भारत उत्तरेकडे सरकला भारत आजही उत्तरेकडे सरकतोय परंतु जुन्या काळात तो भारत स्पीड स्पीडमध्ये होता आता तो जरा स्पीड थोडं कमी झालं आणि झालं काय हा भारत उत्तरेकडे सरकला आणि भारत उत्तरेकडे सरकून युरेशियाला जाऊन धडकला धडकत असताना भारताची प्लेट तुम्हाला खाली गेलेली दिसते भारताची प्लेट काय झाली खाली गेली आणि भारताची प्लेट खाली गेल्यामुळं भारत आणि युरेशिया यांच्या दरम्यान एक समुद्र होता त्या समुद्राला म्हणलं जातं टेथिस समुद्र कोणता समुद्र टेथिस त्या ठिकाणी काय होता एक तेतीस समुद्र होता या तेतीस समुद्राच्या आतमध्ये असलेला जो गाळ आहे साधी सिंपल गोष्ट दिसते तुम्हाला भारतीय भूपट्ट दिसेल त्या भारतीय भूपट्टावरून उत्तरेकडच्या बाजूला काही नद्या वाहत जायच्या आणि युरेशिया मधून सुद्धा काही नद्या या साईडला वाहत जायच्या युरेशिया मधून आलेल्या नद्या भारतीय भूपट्टापासून वाहन आलेल्या नद्या या सगळ्या तेतीस महासागरामध्ये किंवा चा जो समुद्र होता या तेतीसच्या समुद्रामध्ये काय झाल्या एक ओके okay, तिथे त्यांनी गाळाचं संचयन केलं आणि जसा भारत पुढे सरकला बघा काय झालं जसा भारत पुढे सरकला भागा या भागात तुम्हाला दिसेल युरेशिया आणि भारत यांच्यामध्ये टक्कर झाली आणि त्या ठिकाणी जे गाळाची वळी होती त्या गाळाच्या वळीला त्या वळ्या पडल्या समुद्राच्या गाळाला त्या वळ्या पडल्या वलीकरण वलीकरण हे लक्षात ठेवायचं समुद्राच्या गाळाला वळ्या पडल्या आणि ह्या ज्या वळ्या होत्या याच वळ्यांमुळं आपला हिमालय हा आप वली पर्वत म्हणून ओळखला जातो भारतातील सर्वात तरुण वली पर्वत ह्याचं एक बिरुदच आहे ऑब्विसली बिरुद आहे ठीक आहे इथपर्यंत लक्षात आलं आणि आज अशी कंडिशन आहे आज अशी कंडिशन आहे की या बाजूला इंडिया प्लेट या बाजूला युरेशियन प्लेट युरेशियन प्लेट आणि या दोन प्लेटच्या मध्ये बॉर्डरवरती हिमालय आहे कधी कधी डिपार्टमेंटला असे क्वेश्चन विचारले जातील इंडिया आणि युरेशियन बॉर्डर बॉर्डरवरती किंवा त्याच्या सीमेवरती दोन भूपट्टांच्या सीमेवरती कोणत्या प्रकार कोणता ओली पर्वत आहे तर तो ओली पर्वत कोणता आहे तो ओली पर्वत आहे हिमालय लक्षात आलं हिमालयाची निर्मिती समजली आज आपल्याला फक्त निर्मिती समजून घ्यायची मला जास्त डिटेल जायचंच नाहीये आपल्याला तसंही उद्याचा भाग आहे तर उद्याच्या भागामध्ये आपण जास्त डिटेल जाऊ आजच्या भागामध्ये फक्त एक तुमची ओळख होणं आहे तर जा तुमची ओळखच नाही झाली तुमच्या भारताची भारतात तर राहत आहे पण भारताची जर ओळख नाही झाली कधी बघितलंच नाही भारताचा जवळनं तर कसं चालणार ना बरोबर ना चित्र मॅडम पाटील ठीक आहे चलो हा झाला आपला हिमालया चला मग हिमालय हिमालय सेम हेच हिमालयामध्ये तीन डोंगर रांगा तयार झाल्या बघ त्यातली सर्वोच्च जी डोंगर रंग होती सर्वोच्च सर्वोच्च डोंगर रंग काय म्हणून ओळखली जाते ही डोंगर रंग हिमाद्री म्हणून ओळखली जाते त्या हिमाद्रीमध्ये क्रिस्टल रॉक मोठ्या प्रमाणात त्यानंतर दुसरा त्याला बघ त्याच्या हिमालयानंतर जा त्याला मध्य हिमालय म्हणतात आणि तिसरा शिवालिक टेकड्या म्हणतात आता हे कोणत्या काळात तयार झाले हे फक्त लक्षात ठेवा मला नाही वाटत की डिपार्टमेंटला हे एवढं सगळं टार्गेट होईल म्हणून ओके पण तरी लक्षात ठेवा हिमालय समजला जो हिमाद्री आहे जो पहिला रांग आहे सगळ्यात उंच ओलिगोसिन मध्ये झाला मध्य हिमालय मिओसिन मध्ये झाला आणि शिवालिक तिओसीन मध्ये झाला तुम्हाला येणार तर नाही पण लक्षात ठेवा आणि त्यानंतर हिमालयाच्या समोरच्या बाजूला काराकोरम आहे नंतर पुढं तिबेटचा पठार आहे मग कधी कधी तुम्हाला क्वेश्चन असे येतील की जर तुम्ही भारतीय पठारावरून तुमचं भारतीय पठार इथे जर भारतीय पठारावरून तुम्ही उत्तर दिशेला गेले जर भारतीय पठारावरून तुम्ही उत्तर दिशेला गेले तर हिमालयाची पहिली रांग कोणती लागते कोणती लागली पहिली रांग जर तुम्ही भारतीय पठारावरून उत्तरेकडे गेले तर हिमालयाची कोणती पहिली रांग लागली तर शिवालिक पल दुसरी रांग कोणती लागली मध्य तिसरी रांग कोणती लागली हिमाद्री आणि हिमाद्री क्रॉस करून पलीकडे कर काय लागलं तर काराकोर काराकोर नंतर क्रॉस करून काय लागलं तर तिबेटचं पठार ठीक आहे काय लागलं तर तिबेट पठार समजतंय या भागात येऊ आपण दिसला काय दिसतंय तुम्हाला या ठिकाणी देहरादून दिसते राईट या ठिकाणी काय दिसतंय देहरादून दिसत आहे सगळ्यांना माहिती आहे देहरादून म्हणजे हे प्रकारचं एक डून आहे एक प्रकारचं डून आहे डून ठीक आहे आणि या देहराडून मधून तुम्हाला काय दिसतंय नीट समजून घ्या ओवढंस जर याला फ्रॉड केलं तर तुम्हाला असं दिसेल या ठिकाणी एक डोंगर रांग आहे ठीक आहे या ठिकाणी एक डोंगर रांग आहे छोटीशी डोंगर रांग आहे आणि या डोंगर रांगेच्या पलीकडे डोंगर रांगेवर पलीकडे काही नद्या चालल्यात अलीकडे काही नद्या चालल्या ह्या सगळ्या हिमालयीन नद्या दिसतंय हिमालय नद्या ही आहे तुमची कुठली रांग शिवालिक रांग हिमालयाची सगळ्यात पहिली जी रांग आहे ती शिवालिक एकदम छोटी रांग आहे पण या शिवालिक रांगेच्या जर आपण पुढे गेलो ओके या शिवालिक रांगेच्या म्हणजे डेहराजूनच्या थोडं पुढे गेलो इथं मसुरीचा डोंगर लागेल कुठला मसुरी या ठिकाणी तुमचे ते जिल्हाधिकारी असतात ते जिल्हाधिकाऱ्यांची ट्रेनिंग चालते लाल लालबहादूर शास्त्री ओके okay? मग ह्या मसुरीच्या डोंगरातून मी आणखी जर पुढच्या साईडला गेले ठीक आहे या मुसुरीतून दिसला का जरा थोडासा उंच उंच आहे हा कसा होता हा एकदम बुटका बुटका होता हा कसा होता हा एकदम बुटका होता काहीच नव्हतं म्हणजे नथिंग एल्स काही असा विशेष डोंगर नव्हता पण पुढं गेलं तर तुम्हाला थोडासा उंच उंच वाटायला लागेल तर हा जो मसुरी आहे ओके कॅरी आहे हा लक्षात या ठिकाणी काय होतं हे उत्तर काशी आहे हे सगळे हिमालयाची रेंजेस पडते आणि नंतर नंतर मग हिमालय असा उंच उंच व्हायला लागतं आणि मग हिमालय जसा जसा उंच होईल त्या ठिकाणी मग काय होते तर असे बर्फाचे डोंगर रांगा तयार होतात काय तयार होतात तर बर्फाच्या डोंगर रांगा तयार होतात म्हणजेच काय तर हिमालय तीन रांगांमध्ये डेव्हलप झालेलं आहे तर जे आपण गंगोत्री म्हणतो जिथं गंगो गंगेचा उगम होतो ते गंगोत्री या ठिकाणी ते गंगोत्री या भागात आहे दिसला हे हे गंगोत्री वन याच ठिकाणी गंगोत्री नावाचा हिमनदी बघा इथं तुम्हाला हिमनदी पण दिसेल दिसली का गंगोत्री ही गंगोत्रीची या भागातून असलेली हिमनदी ओके हीच हिमनदी पुढं ठीक आहे हीच नम ही हीच हिमनदी पुढं ही� काय होते तो गंगा नदी म्हणून कन्सिडर केली जाते बघा या बेसिक गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या याच बेसिक गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या माझं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही जोपर्यंत मॅप पर्टिक्युलरली वाचत नाही बघत नाही तोपर्यंत तुम्हाला या गोष्टी समजणार नाही असो म्हणजे मला थोडक्यात हे सांगायचंय की हिमालयाचे तीन रंग आहेत यातल्या मध्ये खूप मोठ्या प्रमाणात बर्फ असतो आणि या मध्ये मोठ्या प्रमाणात बर्फ असल्यामुळे मध्ये मध्ये मोठ्या प्रमाणात बर्फ असल्यामुळे काय होतंय तर तो त्या ठिकाणी सतत बारमाही पाणी वाहतं हिमाद्रीमध्ये बर्फ आहे बरं का मोठ्या प्रमाणात त्याच्यामुळे तिथं बारमाही पाणी वाहत राहतं का वाहतं उन्हाळ्यामध्ये त्यातला बर्फ वितळतो त्यामुळे उन्हाळ्यात नद्यांना पाणी राहतं आणि पावसाळ्यामध्ये तिथं नुसता पाऊस पडतो धो धो पाऊस पडतो तुम्हालाही माहिती आहे आता काही दिवसांपूर्वी तुम्ही सोशल मीडियावरती हिमाचल प्रदेशमध्ये काय हाहाकार माजवला तिथल्या पावसानं हे तुम्ही पाहिलेलं आहे त्याच्यामुळे त्या प्रदेशामध्ये तुम्हाला हे लक्षात येईल अरे बाप रे हिमालय म्हणजे डेंजर आहे तिथं पूर कधी येऊ शकतो पाऊस खूप काय पडतो त्याच्यामुळे बारमाही महिना द्या भारतात कोणत्या ठिकाणी वाहतात मग कोणत्या ठिकाणी वाहतात बारामाही द्या एक्झॅक्टली ते हिमालयातच वाहतात तर आपल्या पठारावर वाहतात नाही सर आमच्याकडची एक नदी आहे गोदावरी ती बारमाही वाहते अरे बाबांना ठीक आहे ती बारमाही वाहते पण ते तिचं साईज केवढी तुम्ही या नद्यांची साईज बघितली तर हँग व्हाल एवढ्या खतरनाक सायज असतात त्या ब्रह्मपुत्रा नदी सॅटेलाइटवर दिसते तर ब्रह्मपुत्रा नदीचा जर अलीकडचा तीर आणि पलीकडचा तीर बघितला तर तो तीर वीस किलोमीटरचा आहे ब्रह्मपुत्रा नदीचा अलीकडचा तीर आणि पलीकडचा तीर बघितला तर तो, तो मधला तीर वीस किलोमीटरचा आहे क्रॉस करावं लागतं ते सगळं अशी आहे ती ब्रह्मपुत्रा त्या बरं आपल्याकडे ऐका तशा आपल्याकडे नाही आहेत अशा नद्या त्यामुळे या ज्या काही नद्यांचा ओके okay, या ज्या काही नद्या आहेत या नद्यांचा जो उगम उगम स्रोत आहे तो हिमालय आणि मेजर आपल्या भारतातल्या नद्या मग या नद्या काय करतात आपल्या बरोबर खूप मोठ्या प्रमाणात काय करतात गाळ वाहून आणतात ओके आपल्याकडे काय आणतात तर त्या गाळ वाहून आणतात आपल्याकडे गाळ वाहून आणल्यामुळे ठीक आहे आता तुम्हाला दिसेल आपल्याकडं गाळ वाहून आणल्यामुळे बघा आता हे देहरादून ठीक आहे नंदा देवी नॅशनल पार्क इथे शिमला याच ठिकाणी धिंगाणा झालेला आहे मग हा सगळा गाळ वाहून तुम्हाला कुठं दिसतोय बरं खाली असा पूर्ण ग्रीन पट्टा दिसतोय का ओके थोडा जरा नीट बघा दिसला का ग्रीन पट्टा या सगळ्यांना त्यांनी गाळ कुठं वाहून आणलाय या सर्व नद्यांनी त्यांनी ओके ह्या सगळ्यांना त्यांनी गाळ कुठं आणलाय वाहून सगळ्याचा सगळ्या खालच्या साईडला आणलाय कंटिन्यू खालच्या साईडला कंटिन्यू खालच्या साईडला म्हणजे ह्या सगळ्यांना हे तर डेंजरच आहे आता तुम्हाला मी बेसिकच दाखवतो जे तुमचं तुम्हाला बघायची इच्छा असेल ही घ्या कोसी नदी ठीक आहे बघा आता ही कोशी नदीचा धिंगाणा तुम्हीच बघा मी काय नाही सांगणार तुम्हालाच कळते आता सगळ्या गोष्टी ठीक आहे हे जे दिसतंय ना ते कोसी नदी आहे एकेकाळी कोशी नदी ओके एकेकाळी जी कोशी नदी आहे ठीक आहे को ही को कोशी आहे ही कोशी नदी या ठिकाणावर अशी शिवायची ठीक आहे नीट बघा कुठून माती आहे या ठिकाणावर म्हणजे नदीच्या काळात आशी व्हायची नंतर ती आशी व्हायला लागली आशी व्हायला लागली आता अजून कुठं जाईल काय माहिती नाही दिसलं का आपण यालाच काय म्हणतो फक्त वाचून ठेवलेले बिहारचे दुःखाश्रू पण ते कसे पहा मग कळेल बिहारचे दुःखाश्रू का त्याला का म्हणतात खाश्रू दुःखाश्रू यासाठी कारण की ती कंटिन्यू नदी काय करतेय कंटिन्यू नदी सरकत चाललीय सरकत चाललीय सरकत चाललीय सरकत कंटिन्यू ती नदी सरकत चालली आहे आणि इकडं नदी सरकून मोठ्या प्रमाणात ती गंगेला काय करते हो ओके ती गंगेला इथं भेटायचं होतं बोलायचं होतं तिकडं चालली दुसरीकडे चालली मग अशा बऱ्याचशा नद्या आहेत की ज्या नद्यांचा तुम्हाला अभ्यास हळूहळू करायचा आहे ओके okay, हीच ती ब्रह्मपुत्रा तुम्हाला मी सांगितलं होतं मधून दिसते राहू किती डेंजर पात्र येते मधून तिचं पात्रच एवढं मोठं वाटतंय ते इमॅजिन करा की ब्रह्मपुत्रा कशी असेल म्हणून ठीक आहे मग हीच गंगा ही गंगा पुढे जाऊन फारक्का ओके okay, या फारक्का बांधातून ही पुढं बांगलादेशमध्ये जाते आणि बांगलादेशमध्ये जाऊन ती त्याला मिळते या सगळ्याच गोष्टी आपल्याला बघायच्यात बरं मला हे सांगा आता भारतीय मैदानाची निर्मिती झाली कशी आहे तर भारतीय मैदानाची निर्मिती झाली कशी असणार आपल्या भारतीचे प्राकृतिक भाग म्हणजे मगापासून आपण प्राकृतिक भागातील दोन प्राकृतिक भाग बघितले पहिला प्राकृतिक भागी बघितला हिमालय आणि तुम्हाला हे कळलं की हिमालयाची निर्मिती ही दोन भूखंड एकत्र येऊन वलीकरण झालं या वलीकरणातून हिमालयाची निर्मिती झाली आता या वलीकरणामुळे काय झालं हिमालयामध्ये अशा तीन डोंगर रांगा त्यातली खालची होती शिवाली मधली मध्य आणि वरची बृहद बृहद हिमालयामध्ये मोठ्या प्रमाणात बर्फ होता तर तो तुम्ही बर्फ बघून पण आला मस्त थंडी पण वाजली असेल तर हा जो बर्फ या ठिकाणून आला हा बर्फ कुठं वाहत गेला सॉरी बर्फाचं पाणी झालं आणि या बर्फ पाणी होऊन काय झालं तर नदी तयार झाली याच नदीला आपण काय म्हणतो हिमालयन नदी याच नदीला आपण काय म्हणतो हिमालयन नदी हीच हिमालयन नदी काय झाली तर हीच हिमालयन नदी पुढं मैदानात आली आता मैदानात आली म्हणजे कशी आली ते समजून घ्या ओके ते समजून घ्या म्हणजे आपला दुसरा भाग जो आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे भारतीय मैदान भारतीय मैदान जुन्या काळामध्ये एक पठार होता जे तुम्हाला या ठिकाणी दिसतच असेल बघा या ठिकाणी पठार दिसते का तुम्हाला थोडस पठार उंच भागावर आहे आणि या ठिकाणी हिमालय बघा मला असा दिसेल या हिमालय आणि पठाराच्या मध्ये खड्डा तयार झाला होता ओके हिमालय आणि पठाराच्या मध्ये काय झाला होता खड्डा हा होता हिमालय सॉरी हा होता पठार आणि पठार आणि या भागात झाला होता असा हिमालय असा हिमालय तयार झाला होता हा जो खड्डा तयार झाला होता या खड्ड्यामध्ये नद्यांनी काय आणला गाळ वाहून आणला आणि गाळ वाहून आणून ओके गाळ वाहून आणून हा गाळ साठवला जास्त समजून चला हिमालय आणि हा भारतीय पठार हिमालय आणि भारतीय पठार यांच्यामध्ये जी भूद्रोणी तयार झाली होती भूद्रोणी भूद्रोणी म्हणजेच नैसर्गिकरित्या तयार एक खड्डा नैसर्गिकरित्या तयार झालेला खड्डा भूद्रोणी हा शब्द लक्षात ठेवायचा बरं का हा शब्द लक्षात ठेवायचा भूद्रोणी याचा अर्थ काय तर नैसर्गिकरित्या तयार झालेला खड्डा ह्या भूद्रोणीमुळे त्या भारतीय पठाराच्या दोघांच्या मध्ये गाळाचा संचयन मोठ्या प्रमाणात झालं कारण की तो पठारे आणि ॲव्हरेज पठाराची व्याख्या काय की ज्याची उंची नऊशे पर्यंत असते किंवा हजार पर्यंत ज्याची उंची असते आणि तो वरून सपाट असतो आणि असा इकडं उतरलेला असतो त्याला पठार म्हणते तर आपला पठार ऑलरेडी दणकून होता आणि दणक्यात एकदम मोठा पण होता पठार म्हणजे हिमालय हा होता वळी पर्वत याच्यामध्ये झालं काळ आणि तयार झालं भारतीय मैदान सिंपल म्हणजे भारतीय मैदानाची निर्मिती कशी झाली असेल तर भारतीय निर्मिती मैदानाची निर्मिती जर कशी झाली आपण असं बघितलं तर तुम्हाला पटकन लगेच लक्षात आलं पाहिजे की बरोबर या ठिकाणी बघा नीट बघा हा नाही म्हटलं तरी पठारी प्रदेश आहे आणि हे तुम्हाला सगळ्यांना मान्यच आहे कारण की लहानपणापासून तुम्ही हेच शिकत आलेलात या ठिकाणी आरवली या आरवलीच्या या भागात हा सगळा पठारी प्रदेश ओके हा सगळा पठारी प्रदेश त्यालाच म्हणलं जातं भारतीय पठार जातं भारतीय पठार तर या ठिकाणी हिमालय हिमालय तयार झाला कारण की भारतीय जमीन युरेशियाला जाऊन धडकली मग धडकली तर धडकली हिमालय एवढा उंच करून ठेवला मग या हिमालयातून नद्या आल्या या नद्यांनी काय केलं या नद्यांनी या प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणात काळाचं संचयन केलं काय केलं तळाच केलं म्हणजे आधी तयार काय झाला आधी तयार झाला हिमालय बरोबर की नाही आणि हिमालय तयार झाल्यावर तयार झाल्या नद्या आणि नद्या तयार झाल्यावर नद्यांनी वाहून आणला गाळ मग तयार झालं भारतीय मैदान म्हणजे दोघांमध्ये जर वय बघितलं तर सगळ्यात तरुण तरुण कोण हिमालय आणि भारतीय मैदानामध्ये सर्वात तरुण कोण मग सांगा हिमालय आणि भारतीय मैदानामध्ये सर्वात तरुण जो आहे ते भारतीय मैदान कसं काय हिमालय आधी तयार झाला हिमालयावर नद्या तयार झाल्या आणि नद्यांनी गाळ व्हायला सुरुवात केली आणि गळ हा गाळ आपल्या भारतीय पठाराच्या आणि हिमालयाच्या बरोबर मध्ये मध तयार झाला आणि मधोमध तयार झाल्यामुळं ओके मधोमध तयार झाल्यामुळं हा प्रदेश उंच राहिला हा प्रदेश उंच राहिला आणि मधल्या भागामध्ये गाळ साचून घ्याच म्हणतात भारतीय दोन प्राकृतिक भाग आपले सण ठीक आहे दोन प्राकृतिक भाग आपल्याला कळले का उद्या आपण प्राकृतिक भागाच्या आतमध्ये सुरू आता आपले पहिले या पहिल्या लेक्चरमध्ये आपला मेन उद्देश प्राकृतिक भाग आणि एक भारताचं दर्शन भारत दर्शन तुम्हाला आज घडून द्यायचे तुम्हाला काय घडून द्यायचंय थोडस म्हणलं त्याला भारत दर्शन घडून द्यायचं नाही 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 भारतीय मैदान तरुण आहे हिमालय पर्वत म्हणून तरुण आहे बघा हिमालयाची उंची हिमालय आधी तयार झाला मग हिमालयातनं गाळ तयार झाला गाळाचाच मैदान तयार झालं मग हिमालय आधी असेल ना सर्वात तरुण कोण मग तर गाळ पण भारतीय मैदान हे सर्वात तरुण प्राकृतिक भाग आहे लिहून घ्या कुठेतरी कधी कधी आपण काय डोक्यात ठेवतो कृतीतरी वाचलं असतं एखाद्या पुस्तकात की सर्वात तरुण वली पर्वत म्हणजे हिमालय पण आयोग तुम्हाला सर्वात तरुण वली पर्वत जर विचारत असेल तर आयोग आता जुन्यासारखा आयोग नाही राहिलं आता आयोग बदलले आयोग तुम्हाला जाणून ट्रॅप करेल आणि ट्रॅप करून असं विचारेल की भारतातील सर्वात तरुण प्राकृतिक विभाग सांगा आपण लोक हिमालयच ठोकून येऊ का आपण आपल्या डोक्यात कुठं ना कुठं तरी काय असते एक हिंट असते किंवा कुठंतरी असे वाचलेलं असतं की हा सर्वात तरुण सर्वात तरुण वली पर्वत हिमालय आज वली पर्वत सर्वात तरुण प्राकृतिक विभाग भारतीय मैदान आहे समजलं का आता समजते का ठीक आहे हे झाले तुमचे दोन प्राकृतिक विभाग आता पुढचे प्राकृतिक विभाग ठीक आहे सगळ्या करू तर पुढचे प्राकृतिक विभाग कसे तयार झाले ते थोडक्यात बघू